नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया काही विशेष घडामोडींवर. अहिंसा परमो धर्मः, अर्थात अहिंसा हा परमोच्च असा धर्म आहे. तसेच जीवदया उत्तम कर्म आहे. सदर दोन गोष्टींचे संकल्प आपल्या जीवनात उतरवणारे एक कुटुंब कल्याणात वसत आहे. या कुटुंबात सौ भावना व त्यांचे पती पंकज शहा व त्यांचा पुत्र हर्ष पंकज शहा असे तीन जण असून त्यांनी मुक्या जीवांची सेवा करण्याचे व्रत अंगीकारले आहे. माझं नाव भावना पंकज शहा आहे. माझ्या फॅमिलीत माझा नवरा आणि एक मुलगा आहे. नवऱ्याचे नाव पंकज ईश्वरलाल शहा आहे, मुलगा हर्ष पंकज शहा. जैन आहोत. जैनमध्ये अहिंसा परमो धर्म आणि जीवदया उत्तम कर्म. जीवदया हा एक उत्तम कर्म आहे. माणसाचे 8 कर्म असतात, त्यात जीवदया हा उत्तम सर्वात श्रेष्ठ कर्म आहे. त्यांना खायला घाला, त्यांना ट्रीटमेंट द्या, वेळेवर त्या दोन्ही टाईम जेवायला घाला, पाणी पाजा आणि त्याची काळजी घ्या. प्रत्येक माणसाने जर एक कुत्र्याची जबाबदारी घेतली तर जगात कोणी उपाशी मरणार नाही. त्यांना बोलता येत नाही, स्पीचलेस ॲनिमल आहे, व्हॉइसलेस आहे. आपण सांगतो आपला दर्द, हा कोणाला सांगणार? मग आपण जेवढा केला तेवढा कमी असते प्राण्यांच्या, आणि त्यात खूप आनंद येते. कोणताही प्राणी उपाशी राहू नये या दृष्टीने सदर कुटुंब प्रयत्न करत असून जीवदयेचा फारच पवित्र असा वसा त्यांनी घेतला आहे. त्यांचे हे उदात्त कार्य दररोज निरंतरपणे सुरू असून गायी तसेच श्वान व मांजरी यांना खाऊ पिऊ घालणे आणि त्यांची काळजी घेणे हीच सध्या त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता असल्यासारखे दिसते. शहा कुटुंबियांचे सदर कार्य आता व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस म्हणजेच मुक्यांचा अर्थात मुक प्राण्यांचा आवाज बनत आहे आणि सर्व प्राणी मित्रांसाठी ही अभिमानाची बाब ठरत आहे. त्याला भरवताना एवढा आनंद येते, आत्मा एवढा शांत होतो ना. कधी कधी जोड्यातनं पाणी पण निघते की देवा ह्याला काय आयुष्य दिलं आहे. तू आपला पण असं अनेक जन्म झाला असं पूर्वी, आपण पण याच्यातून आलेलो आहे, म्हणून त्याची काळजी घ्यायची. भावना शहा जीवदयेचा आपला अनुभव सांगताना काहीशा गहिवरल्या, त्यांचा कंठ दाटून आला आणि साश्रूपूर्ण नयनांनी त्यांनी या जीवसेवेतून मिळणारा आनंद आनंदाश्रूंसह व्यक्त केला. जीवमात्रांबद्दलची त्यांची ही करुणा या प्रसंगीच्या त्यांच्या कृतीतून व्यक्त होत होती. सकाळ संध्याकाळ या प्राण्यांना, खास करून श्वानांना, दूध बिस्किट, पनीर भात, दूध भात, बिस्किटे तसेच गायींसाठी फळे, भाजीपाला, ऊसाचा चोथा, गुळ चपाती असे नानाविध पदार्थ ते खाऊ घालतात. सकाळी आम्ही दूध गरम करतो, दूध येते दोन्ही टाईम, दूध पाव, दही भात, दूध भात, पनीर भात असं वेगवेगळं बनवून आम्ही घेऊन जातो. कारण एकच्या एक पदार्थ दिला तर ते त्यांना आवडीने खातात. म्हणजे एकच्या एक आपल्याला आवडत नाही ना जेवण, तसं त्यांचं पण असते. बिस्किट पाणी भरतो, भरपेट खायला देतो. असं नाही का एक प्लेट ठेवला आणि निघून जायचं, असं नाही. आमच्या जेवढी भूक असेल 7 प्लेट 8 प्लेट, दुर्गाडीचे कुत्रे आहे, दुर्गाडी जवळ माणसाची वस्ती नाही आहे, तिथे त्यांना काहीच मिळत नाही. मग तिथे आम्ही खास जातो दुर्गाडीला आणि प्रत्येक कुत्रा 6-7 प्लेट खातात. जेवढं त्यांच्या इच्छा असते तेवढं आम्ही घालतो. मग पाणी पाजला तर ते आपोआप निघून जातात, मग आम्ही तिथून घालतो. असं स्ट्रीट डॉगला आम्ही पूर्ण कल्याणचे स्ट्रीट डॉग. हायवे कुत्र्याला का घेतो आम्ही हायवेला? हायवेला त्यांना मिळत नाही. गल्लीगल्लीमध्ये लोक रेसिडेन्सवाले देतात चपाटी, बिस्किट किंवा काय, पण हायवेच्या कुत्र्यांना पोचत नाही जेवण. म्हणून आम्ही हायवे पूर्ण घेतो, कल्याणचे पूर्ण हायवे. गाय 35 गाय आहे रामदासवाडीला. गौशाळाला जातो, तिथे त्यांना पुट्टी घालतो. 50 किलो डेली पुट्टी येते कारखान्यामधून. म्हणजे गन्नेची पुट्टी गायला खूप आवडते आणि पोटासाठी चांगली असते. गुड चपाटी 100 चपाटी रोज बनवते, त्याच्यात 2.5 किलो गुड फिक्स आहे डेलीच्या. प्रत्येक गायला चपाटी आणि गुड पण देते आणि पाणी पाजते. कधी फ्रूट घेऊन जातो,
आता भाजी ठंडी होती ना तो प्रत्येक भाजीला प्रत्येक भाजी एक 40 जोड़ी 50 जोड़ी 100 जोड़ी असं मी खायला घातली पूर्ण 4 महिना ठंडीचे गायांना कोथमीर असं 100 जोड़ी एकदम होलसेलमध्ये घेऊन जायची. प्रत्येक माणसाने एखाद्या प्राण्याची जबाबदारी घ्यावी व त्याला 2 वेळ खाणे व पिण्यासाठी पाणी द्यावे अशी त्यांची मनपूर्वक इच्छा आहे. नागरिक प्रत्येक नागरिकांना एक निरोप आहे माझ्या की तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे कुत्रा आहे त्यांची एकची जबाबदारी फक्त घ्या. एक कुत्र्यांना 2 टाईम खायला घाला आणि पाणी घाला. माझं तेवढंच म्हणणं आहे बस. आम्हाला बाकी काही सांगायचं नाही आहे. प्रत्येक माणसाने कुत्र्याची जबाबदारी घ्यायची. सौ भावना शाह यांच्या आवाहनातून त्यांच्या मनात असणारे मुख्य प्राण्यांविषयीचे प्रेम व्यक्त होते. भावना शाह व त्यांच्या कुटुंबियांचे हेच आवाहन सध्या व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस म्हणजेच मुक्या प्राण्यांचा आवाज ठरत आहे. ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.